हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे एकादशीसाठी स्पेशल अगदी कमी साहित्य वापरून केलेले उपवासाचे ट्रायंगल. हे उपवासाचे ट्रायंगल करण्यासाठी मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे. सगळ्यात आधी आपल्याला बटाट्याचे सालं काढून घ्यायचे. बघू शकताय तुम्ही, मी दोन्ही बटाट्याचे सालं काढून घेतलेले आहे. आता बारीक किसणीवर आपल्याला त्याचा किस करून घ्यायचा आहे. आता अगदी परवावर एकादशी आलेली आहे, त्यामुळे सगळ्यांचे उपवास राहतील. तेव्हा तेच ते पदार्थ खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो. नेहमीच उसळ किंवा वडे, उसळ आणि वडे याचं कॉम्बिनेशन करून आपण हे ट्रायंगल बनवलेले आहे. बघू शकताय मी दोन्ही बटाट्याचा किस करून घेतलेला आहे. आता आपण एका बाऊलमध्ये तो किस घेतलेला आहे आणि एक बाऊल मी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा आपण चिली फ्लेक्स घालतो आहे. तुम्ही हिरवी मिरची बारीक करून घातली तरीही चालेल. त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालणार आहे आणि दोन चमचे आपण आंबटवालं दही घालतो आहे. आता आपण हे सगळं साहित्य बटाट्याच्या किसामध्ये आणि साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. बघू शकता अगदी कमी इन्ग्रेडियंट्स वापरले आपण. आता व्यवस्थित मिक्स करून आपण डो तयार करून घेणार आहे. जर भिजवताना डो घट्ट वाटला तर थोडं दही टाकू शकतो. पुन्हा बघू शकताय असा आपला डो तयार झालेला आहे. आता हा 15 ते 20 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहे. आपला डो मुरतो आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेणार आहे याच्यासोबत खायला. कोथिंबीर, हिरवी मिरची, नंतर कढीपत्ता, त्यानंतर 2 चमचे दही, 2 चमचे आपण दाण्याचा कूट घालणार आहे. बरेच जण उपवासाला कोथिंबीर वापरत नाही, तेव्हा ही चटणी तुम्ही बिना कोथिंबीरीची पण करू शकता. त्यानंतर आता आपण यामध्ये 1/2 चमचा जिरे पावडर घालणार आहे आणि चवीनुसार मीठ, ते सगळं टाकून आवश्यकतेनुसार आपण पाणी घालणार आहे आणि मिक्सरला चटणी वाटून घेणार आहे. बघू शकताय अशी पातळसर चटणी आपण तयार केलेली आहे. आता ती बाऊलमध्ये काढून घेऊ आपण आणि आवडत असेल तर वरून तुम्ही जिऱ्याची फोडणी देऊ शकता. मी फोडणी देणार नाही या चटणीला. 15-20 मिनिटानंतर बघू शकताय आपला डो पण छान मुरलेला आहे. आता आपण याचे ट्रायंगल लाटणार आहे. त्यासाठी आपण पोळपाट घेतलेला आहे, डोमधला एक पोर्शन घेणार आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी आणि त्या डोला पण आपण तेल लावून घेणार आहे. बघू शकताय मोठ्या साईजचा डो घेतलेला आहे. आता छान व्यवस्थित प्लेन करून आपण तो पोळपाटावर लाटणार आहे. ही जी आपण पोळी लाटणार आहे ती खूप पातळ किंवा खूप जाड नाही लाटायची आहे, मीडियम साईजची आपण लाटून घेणार आहे. बघू शकता अगदी सहज लाटल्या जातात आहे. आता कडा आपल्या फाटलेल्या दिसतात आहे, त्यामुळे आपण एखाद्या झाकण्याच्या साह्याने या पोळीच्या कडा काढून घेणार आहे. म्हणजे आपली एक सारखी पोळी होईल. बघू शकताय एक सारखी आपली छान पोळी तयार झालेली आहे. आता आपण याला कट देणार आहे. ट्रायंगल शेपमध्ये आपण कट करून घेणार आहे. शेप तुम्हाला जसं आवडेल, त्रिकोणी, चौकोनी, गोल, ज्याही आकारामध्ये आवडत असेल त्या आकारामध्ये आपण करू शकतो. बघू शकताय मी सगळे असे ट्रायंगल कापून घेतलेले आहे. बघू शकताय या जाडीचे आपण हे ट्रायंगल बनवून घेतलेले आहे. आता आपण कढईमध्ये ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपण हे ट्रायंगल तळून घेणार आहे. लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे ट्रायंगल तळून घेणार आहे. हे ट्रायंगल करायला अतिशय सोपे आहे. अगदी साबुदाणा भिजलेला असलाच पाहिजे असं गरजेचं नाही आहे. जर तुमच्याकडे साबुदाण्याचं पीठ नसेल तर तुम्ही वेळेवरसुद्धा साबुदाणा मिक्सरमध्ये फिरवून त्याचं पीठ करू शकता. मी देखील साबुदाणा घरीच फिरवून घेतलेला आहे मिक्सरमधून. बघू शकता एका साईडने थोडं झालेलं आहे, हे पलटवून घेतलेले आहे. आता दोन्ही साईडने आपण एकदम छान ब्राऊन रंग येतपर्यंत तळून घेणार आहे. म्हणजे वरून छान कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट असे हे ट्रायंगल होतील. बघू शकताय छान झालेले आहे. आता आपण काढून घेणार आहे आणि अजिबात ऑइली होत नाही, अगदी कमी तेलामध्ये तुम्ही हे तळू शकता. असेच आता आपण बाकीचे पण सगळे तळून घेणार आहे. या एकादशीला तुम्ही हे ट्रायंगल नक्की करून बघा. अशा वेगळ्या शेपमध्ये वगैरे जर वस्तू करून दिली तर मुलं आवडीने खातात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. बघू शकताय मी ट्रायंगल प्लेटमध्ये सर्व केलेले आहे. आता त्यासोबत आपण चटणी देणार आहे. चटणीसोबत खूप छान लागतात. बघा मी तुम्हाला याचा आवाज दाखवते. वरून एकदम छान कुरकुरीत झालेले आहे. आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहे. बघू शकताय तुम्ही. मी फोडून दाखवते. एकदम पोकळ झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अजिबात ऑइली होत नाही. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.